आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. वाडी धरणातील मृत साठ्यातील पाण्याच्या सततच्या उपशामुळे लाखो माशांचा पाण्यावाचून तड पडून मृत्यू, तर मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्याचे झाले लाखोचे नुकसान. धरणातील 25% जलसाठा हा वन्यजीव व जलचरांसाठी राखीव असतो, मात्र आज रोजी या मृत साठ्यातील पाण्याचा उपसा केल्यामुळे धरणाने तळ गाठला. याच धरणावर पाण्याच्या शोधार्थ आलेल्या एका नीलगाईचाही गाळात फसून मृत्यू झाला. अजूनही या मृत साठ्यात शेकडो मोटार उपसा करीत आहेत. सिंचनामुळे शेती हिरवीगार झाली, मात्र पाण्याअभावी मृत्यू झालेल्या लाखो माशांनी पांढरा झालेल्या धरणाच्या तळास आणि शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानास कोण जबाबदार, हाही एक प्रश्नच आहे. पाहत रहा वत्स गुलमुल आहे, आपली संस्कृती आपला वसा. मी आता सध्या इथे आहे वाडीचा मारुती मंदिर परिसर आहे, जो शेलगाव, जांभरुण, ब्रह्मा, फाळेगाव, शिरपुडी या पाच गावाचा जो शिवार आहे, आणि या शिवाराच्या अगदी केंद्रस्थानी वाडीचे मारुतीचं एक जुनं मंदिर आहे. आणि 3-4 वर्षापूर्वी इथे एक खूप मोठं धरण इथं निर्माण झालेलं आहे, आणि या धरणामुळे हजारो शेतकऱ्यांचं जे काही जीवन आहे ते समृद्ध झालेलं आहे, कारण की सिंचन क्षेत्र वाढलेलं आहे पाचही गावाचं. सोबतच शेलगावचे एक शेतकरी गणेश प्रकाश दुगे हे दरवर्षी इथे मत्स्य पालन करतात, लाखो रुपयाचा खर्च करून मत्स्यरोपण करतात. परंतु गत 2 वर्षापासून लॉकडाऊनमुळे पुरेसं मार्केट उपलब्ध नसल्यामुळे आज रोजी तुम्ही पाहू शकता पाण्याअभावी पाण्याचा उपसा झाल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे मत्स्य व्यवसायाला मार्केट नसल्यामुळे हे मासे ते वेळेवर पकडू शकले नाहीत. त्यामुळं या शेतकऱ्याचं, या तरुण शेतकऱ्याचं आज रोजी लाखो रुपयाचं नुकसान झालेलं. तुम्ही पाहू शकता हे मासे जवळपास 4 ते 5 किलोचा हा मासा आहे. कुठल्या प्रकारचा मासा आहे गणेश बाबा? कतला. तर खूप डिमांड असते याला मार्केटला. आणि किती रुपये तुम्ही खर्च केला होता यावर? आता खर्च यावर्षी आम्ही कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये खर्च केला. तर यावर्षी आम्ही एवढे झालो की बरबाद किल्ले लॉकडाऊनमुळे. तर काय कारण आहे समजा तुम्ही वेळेवर पकडू शकले नाही? नाही, लॉकडाऊन मार एक तर लॉकडाऊनमुळे मासुळी बाहेर जायना काय नाही, एकदा धंदे नाही तर मासुळी सगळी मार्केट बंद, त्याच्यामुळे आपलं एवढं नुकसान झालं लॉकडाऊनमुळे. काय मग तुम्ही जूनमध्ये मला वाटतं रोपण केलं होतं मागच्या वेळेस, आणि स्टार्टिंग केव्हा होते पकडायला? स्टार्टिंग आता या 2 महिने झाली, तिसऱ्या महिन्यापूर्वी स्टार्टिंग झाली, मार्चमध्ये चालू केलं होतं. आणि पाहू शकता बरंच जे यांचं हे मत्स्याचं पीक आहे अजूनही छोटं छोटं आहे, म्हणजे हाच एक महिना असतो माल धरणी करण्याचा, परंतु वेळेच्या अगोदरच पाण्याचा उपसा झाल्यामुळे बरोबर ते हा माल पकडू शकले नाही, आणि जो काही पकडलेला माल आहे ते मार्केट न मिळाल्यामुळं ते विकू शकले नाही. गणेश भाऊ किती रुपयाचं अंदाजे नुकसान आहे यावर्षी? कमीत कमी असं धरून झालं की 12 ते 13 लाख रुपयाचं नुकसान आहे यावर्षी. कमीत कमी 50 ते 60 क्विंटल माल इथं बाहेर पडेल, 50 ते 60 क्विंटल माल. पाहू शकता शेतकरी हा भाऊक झालेला आहे, कारण की खूप मोठं स्वप्न असतं ज्यावेळेस ते व्यवसायात उतरतात असतात, लाखो रुपये खर्च करून पैसे गुंतवून ते उतरतात, परंतु हे जेव्हा नुकसान त्यांच्या इथं पायथ्याशी पडलेलं आहे, तुमची काय अपेक्षा आहे? आपलीच फक्त सरकारला एवढी अपेक्षा आहे, लॉकडाऊनमुळे आपला माल गेला नाही काय नाही बाहेर, एक तर धरू शकलो नाही, एक तर सगळे मार्केट बंद आले, जेवढी मदत करावं शासनानं बस तेवढीच आपल्याला चांगलं आहे. मग तुम्ही जो धरलेला माल आहे आतापर्यंत कुठे विकला? मग कसा विकला? नाही काहीच नाही, फक्त खेड्यापाड्याला आपला माल गेला, बस 10 किलो लोकल लोक असतात खेड्यापाड्याचे, त्याच लोकांना फक्त आपण माल दिला. आता माल आम्ही घेऊन गेलो, माल फुकट देऊन आलो. कुठे कुठे मागणी असते तुमच्या मालाला? वाशिमला. बाहेर जातो? नाही नाही, वाशिमलाच. वाशिमला माल गेला आपला, पण सगळा माल फुकट गेला, 10 रुपये किलो, 15 रुपये किलो. त्याच्या अगोदर काही माल विकला नाही काहीच नाही. तर पाहू शकता या मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत आज रोजी, कारण की झालेलं नुकसान त्यांना पाहत नाही, आणि अक्षरशः या व्यवसायाचा, या माशांचा हा सडा इथं पडलेला आहे. नेहमी आपण पाहतो ज्यावेळेस समुद्राला भरती आवटी येते किंवा पाणी जास्त होतो त्यावेळेस मासे रस्त्यावर येतात, म्हणजे पाणी जास्त झाल्यामुळे पाणी रस्त्यावर मासे येताना आपण नक्कीच पाहिले असते, परंतु पाण्याअभावी ज्यावेळेस लाखो मासे तडफडून मरतात, तर हे चित्र जर तुम्हाला पाहायचं असेल तर या वाडीचा मारुती परिसरातील हे जे काही धरण आहे इथं हे चित्र सध्या चालू आहे, आणि यामुळं या शेतकऱ्याचं जीवन सध्या तरी उद्ध्वस्त झालेलं आहे. जर्नालिस्ट बाळू मोहितेसह वत्स गुलमुल लाईव्हसाठी राम धनगर, वाडीचे मारुती, शेलगाव.